नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. कोरेगाव भीमायेतील कार्यक्रमास विशेष कडेकोट बंदोबस्त, विश्वास सांगळे पाटील यांची माहिती. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस बंदोबस्त तैनात, पोलीस आयुक्त व्यंकटेशन यांची माहिती. पिंपरी चिंचवडमधील महापालिकेच्या उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याने गमवली करंगळी. आणि पालकमंत्री यांनी घेतला भीमा कोरेगाव येथील सेवा सुविधांच्या नियोजनाचा आढावा. आता बातम्या सविस्तराने. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी यावर्षी देखील लाखो अनुयायी येणार आहेत. गतवर्षी 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं असून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. जड वाहनांची वाहतूक वळवण्यात आली आहे. गर्दी नियंत्रित करण्याची व्यवस्था ही चोख करण्यात आली आहे. पार्किंगसाठी 11 जागा देण्यात आल्या आहेत. घातपात होऊ नये याकरता BDDS 7 पथकं, जिल्ह्याच्या सीमारेषेवर चेक पोस्टर, 5,000 पोलीस कर्मचारी, 12 SRPF तुकड्या, 1200 होमगार्ड, 2000 स्वयंसेवक तैनात करण्यात आल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. आणि या अनुषंगानं गेले वर्षभर प्रशासन ताकदीनं पुढं आलेलं आहे. 1 नोव्हेंबरपासूनच कलेक्टर श्री नवलकिशोर राम आणि संदीप पाटील SP पुणे ग्रामीण यांनी अतिशय चांगल्या समन्वयातनं इथं एक चांगल्या सामाजिक सलोख्याचं वातावरण तयार केलेलं आहे असं दिसून येतं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे पोलीस देखील तैनात झाले आहेत. 31 आणि 1 तारखेला ठिकठिकाणी नाकाबंदी करणार आहे. यावर्षी 5:00 पर्यंत परवानगी देणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. तसेच नवीन वर्षात वाढणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी तांत्रिक गोष्टींचा सहारा घेतला असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितलं आहे. 2 प्रकारचे बंदोबस्त असतील. एक आहे 6,000 पेक्षा जास्त कर्मचारी रोडवर राहील रात्री आणि इंटेन्सिव्ह चेकिंग होईल. कमीत कमी 22 नाकाबंदी असेल. यांच्यामध्ये लोकल पोलीस, ट्रॅफिक पोलीस, सिनियर अधिकारी सर्व रस्त्यावर राहील. यांच्यामध्ये आपण जनतेला आव्हान असा, याचबरोबर टेक्नॉलॉजीचा सुद्धा आम्ही वापर करणार आहे. आपला कर्मचारी आणि दुसरा टेक्नॉलॉजी म्हणजे CCTV. पहिला स्मार्ट सिटी आहे देशाला पुणे. आणि आपला जे CCTV व्यवस्था आहे त्यांचा आम्ही योग्य रीतीने उपयोग करणार आणि त्यांच्यावर जे पाहत आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजीमध्ये बॉडी कॅमेरा, ब्रेथ अनालायझर आणि व्हिडिओ कॅमेराज हे सर्व आम्ही वापरणार आहे. आणि जनतेला विनंती आहे, जे कायदा आहे आपण पालन करायचं. लाऊडस्पीकरमध्ये दुसऱ्याला डिस्टर्ब नाही करायचं. जिथं परवानगी घ्यायची गरज आहे तिथे परवानगी घ्यायची आहे. आणि हॉटेल मालकांनी त्यांनासुद्धा विनंती आहे, आपण दारू पिऊन कोणी गाडी घेऊन जाणार नाही असं आपणसुद्धा शासनाला आणि ॲडमिनिस्ट्रेशनला मदत करायची गरज आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका 6 वर्षाच्या चिमुकल्याला कायमचं अपंगत्व आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अथर्व जोशी या अवघ्या 6 वर्षाच्या चिमुकल्याच्या उजव्या पायाची करंगळी अशी तुटून बाजूला पडली आणि अथर्वला कायमचंच अपंगत्व आलं. 4 दिवसापूर्वी शहरातील संभाजी पार्कमधील ह्याच घसरकुंडीवर खेळताना हा अपघात झाला. मात्र एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा अजूनही घसरगुंडी बदलण्यात आली नाही. घसरगुंडीवरून खेळत असताना ही घसरगुंडी तुटलेली आहे. आता तुम्ही बघितलं त्या घसरगुंडी तुटलेल्या याच्या भागात पाय अडकून त्याचं बोट तुटलं आणि त्याला कायमचं अपंगत्व आलं. पिंपरी महापालिकेतर्फे शहरात तब्बल 178 उद्यानं चालवली जातात. त्यातील बहुतांश उद्यानातील खेळणी अशाच प्रकारे धोकादायक बनली आहे. दुसरीकडे केवळ ठेकेदारांकडून पैसे खायला मिळत नसल्याने आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या खेळण्याच्या दुरुस्तीसाठीच सुमारे 3 कोटी रुपये निविदा रोखडून ठेवल्याची धक्कादायक माहिती पालिकेतल्याच दुसऱ्या एका अधिकाऱ्याला दिली आहे. शाहू शिवाजी संभाजी उद्यानामधील सर्व खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहे. इथे देखभालीसाठी वॉचमनही नाही आहे. मुलं आल्यानंतर अपघात झाला किंवा पेरेंट्स इतर वेळेस उपस्थित नसले तर उपचारासाठी काही व्यवस्था नाही आहे. अथर्वला आलेल्या अपंगत्वाला पिंपरी महापालिकेतील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. मात्र प्रत्येकाच्या बुडाखाली अंधार असल्याने ती जबाबदारी कोणी स्वीकारणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे आता ही महापालिका चालवणाऱ्या सत्ताधारी तर ह्या गंभीर बाबींकडे लक्ष देतात का आणि अथर्वला न्याय देऊन संबंधितांवर कारवाई करतात का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. विजयस्तंभास 1 जानेवारीला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांच्या नियोजनाचा
व केलेल्या कामांचा आढावा आज पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी विजय स्तंभास अभिवादन करण्याचा कार्यक्रम शांततेने पार पडावा असे सांगितले आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, पार्किंग ते विजय स्तंभ ठिकाणापर्यंत प्रवाशासाठी बसेसची व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, स्टॉलची मांडणी, अग्निशमन यंत्रणा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा बंदोबस्त याचा आढावा घेऊन विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सुविधांबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची दखल सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. सडकत गेल्यावर माणसाला गडबड होते, त्याच्या आधी आपण नेहमी असं करतो की त्याचं आपण असं स्वरूप मला वाटतं की द्यावं की एकदा गव्हर्नमेंटकडनं तो मंजूर झाला की दुरुस्त्यांचा परत मग आपण तो गव्हर्नमेंटला पाठवू, तेव्हा आपण एक प्रकटन करू की ह्या स्तंभाचा आम्ही ठेवलेला आहे बघायला, ज्यांना याच्यात काही सूचना करायचे त्यांनी लेखी सूचना तशा द्या, त्या ऍड करू आणि मग फायनल प्लॅन तयार करू. माझी घाई फक्त त्याला आर्थिक प्रोव्हिजन बजेटमध्ये करण्याची आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात कुस्ती आणि मातीतील खेळांची प्रथा वर्षानुवर्ष सुरू आहे. मावळ तालुक्यात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. भारतीय कुस्ती संघाने नगरसेवक मयूर कलाटे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या वतीने मातीतील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. ही कुस्ती स्पर्धा 28 ते 30 डिसेंबर दरम्यान सोमाटणे फाटा येथे होणार आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे सहयोगी उपाध्यक्ष विजय बराटे यांनी दिली आहे. या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये सोमाटणे या ठिकाणी देशाचे नेते माननीय माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज या ठिकाणी हिंद केसरी या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये साजरा होत असताना 30 राज्यातून या ठिकाणी 300+ मल्ल या ठिकाणी येणार आहेत. तर या ठिकाणी मल्लांसाठी या ठिकाणी कुस्तीसाठी 2 ग्राउंड आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत.
मातीच्या या ठिकाणी कुस्ती होणार आहे. मातीवरील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसोबतच जिल्हा मर्यादित मल्ल सम्राट किताबाची स्पर्धा आणि मावळ तालुका मर्यादित मल्ल सम्राट किताबाची स्पर्धा आजपासून रंगणार आहे. पुणे जिल्हा आणि मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने हा स्पर्धा होणार आहेत. खेळाच्या अखेरीस विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य आयोजक सचिन घोटकुले यांनी सांगितले आहे. सफाई कामगार हा महापालिकेचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्या समस्या व गरजा समाजातील श्रीमंत वर्गाकडे पोहोचल्या पाहिजेत. त्यांचे काम संघटनेने करावे असे मत समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. पुणे महापालिका कामगार युनियनचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी आमटे बोलत होते. डॉक्टर आमटे म्हणाले, समाजातील तळागाळातील वर्गाला आरोग्याची सुविधा दिली म्हणजे त्यांचा विकास होत नाही तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. सफाई कामगारांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी महापालिका कामगार युनियन सातत्याने प्रयत्न करत आहे, यात समाधान आहे. कामगारांनी बघायची गरज नाही, ते जगतातच आहे, पण सगळ्या प्रतिष्ठित लोकांनी की त्यांचं जीवन कसं होतं, कसं आहे, की आपण जोपर्यंत ते त्याच्याकडे ऑब्झर्व करत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही आपण की यांचं किती कठीण होतं. तेव्हा ही डॉक्युमेंटरी प्रत्येकाने बघावी, त्याच्यातून त्यांना प्रतिष्ठा मिळेल. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पुण्यात हेल्मेट सक्ती होणार असल्याने आता नवीन वर्षाच्या स्वागताबरोबरच नागरिक हेल्मेट खरेदीकडे वळालेले पाहायला मिळत आहेत. 1 जानेवारीपासून कोणी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असेल तर त्यावर कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे. या कारवाईला अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले असताना आता पुणेकर नागरिक हेल्मेट सक्तीचे पालन करत शहरामध्ये हेल्मेट खरेदी करण्याकडे वळालेले आहेत. मी 30 वर्ष हेल्मेट वापरतोय. हेल्मेट खरं तर स्वतःच्या आणि स्वतःच्या फॅमिलीच्या सुरक्षेसाठी वापरायला पाहिजे. तुमच्यावरती तुमची फॅमिली अवलंबून असते आणि बऱ्याचशा जे काय अपघात होतात त्या अपघातांमध्ये डोक्याला जर मार लागला तर माणूस दगावू शकतो. कोणी नवे हेल्मेट खरेदी करत आहे तर कोणी जुन्या हेल्मेटची दुरुस्ती करत आहे असे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये 1 जानेवारीपासून होणाऱ्या हेल्मेट सक्तीचे पडसाद सध्या आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतात. सर्वत्र हेल्मेट खरेदीची गर्दी आपल्याला दिसते. ज्यांच्याकडे हेल्मेट नाही आहे ते हेल्मेट खरेदी करण्यासाठी उतरलेले आहे तर दुसरीकडे ज्यांच्याकडे हेल्मेट आहे अशा व्यक्ती आपले हेल्मेट दुरुस्ती करण्याकडे दिसत आहेत. तर एकंदरीतच 1 जानेवारीपासून होणाऱ्या हेल्मेट सक्तीला पुणेकरांचा प्रतिसाद आहे. परंतु तरी आपण जर असं पाहिलं तर काही कृती समितीकडून याला विरोध नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे ते 1 जानेवारीला पुणेकर या हेल्मेट सक्तीला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासारखं ठरणार आहे. कॅमेरामन रोहित सह कल्याणी वाघमारे दिनमान न्यूज पुणे. पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन चोरट्याकडून चक्क लाखोंच्या चोरी केलेल्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली असून त्यामध्ये तब्बल 56 महागड्या सायकली जप्त करण्यात आल्या. पिंपरी चिंचवड परिसरात गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचं दिसून येत आहे. निगडी पोलिसांनी 10 ते 12 वयोगटातील चोरट्यांना ताब्यात घेऊन चक्क 56 सायकली जप्त केल्या आहेत. अल्पवयीन मुलांना बाल कारागृहात टाकलं असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत. निगडीच्या तपास पथकामधले जे कर्मचारी आहेत रमेश मावसकर यांना एक बातमी मिळाली होती की 2-3 फ्री मोशन कंपनीच्या 21 गिअरच्या ज्या सायकली आहेत त्या घेऊन काही मुलं अंकुश चौक निगडी चौक निगडी नाक्याजवळ वगैरे थांबलेली आहेत आणि या सायकली चोरीच्या आहेत. या बातमीवरून आमचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तिथं सापळा लावला आणि त्या मुलांना ताब्यात घेतलं. ॲक्च्युली ती अंडर एज असल्यामुळं भीती संघर्ष बालक ह्याच्यात येत होती तर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी थोडी उडवाउडवीची उत्तरं दिली पण नंतर त्यांनी आम्हाला माहिती दिली आणि त्यांच्याकडून आत्तापर्यंत 56 सायकली मिळालेल्या आहेत ज्यांची किंमत 4,17,500 आहे. आता पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमास विशेष कडेकोट बंदोबस्त, विश्वास सांगळे पाटील यांची माहिती. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस बंदोबस्त तैनात, पोलीस आयुक्त व्यंकटेशन यांची माहिती. पिंपरी चिंचवड मधील महापालिकेच्या उद्यान विभागाच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याने गमवली करंगळी. आणि पालकमंत्री यांनी घेतला भीमा कोरेगाव येथील सेवा सुविधांच्या नियोजनाचा आढावा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.